सोनाली आणि आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे ज्याचं नाव आहे हिरव्या वाटणामध्ये कोलंबीचा भात किंवा कोलंबी पुलाव, म्हणजेच प्रॉन्सचा भात किंवा प्रॉन्स पुलाव तुम्ही त्याला काही बोलू शकता। पटकन होणार आहे, एकदम टेस्टी आहे, तिखटवाला आहे। चला तर मग लागूया कामाला। चला तर मग तुम्हाला हिरवा कोलंबीच्या भाताची किंवा पुलावची रेसिपी सांगते की काय लागणार आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे त्याचं वाटण। तर हिरव्या वाटणासाठी आपण वापरणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर। मी इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जवळजवळ 6-7 घेतलेल्या आहेत। मिरच्या देखील मी 6-7 घेतलेल्या आहेत आणि आलं पण मी बऱ्याच प्रमाणात घेतलेलं आहे, कारण जरा तिखट करायचं आहे म्हणून हे वाटणाची तयारी करायची आहे। तर सगळ्यात प्रथम आपण ह्याचं वाटण करून घेऊया, मग बाकीचं साहित्य सांगते की काय लागणार आहे। तर हिरवं वाटण आपल्या इकडे तयार झालंय। मगाशी जे मी दाखवलं होतं कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट, तर हे हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे। कोलंबीला मी मीठ आणि हळद फक्त एवढंच लावून घेतलेलं आहे आणि मी तांदूळ घेतलेला आहे। जवळजवळ मी अर्धा तास ह्याला पाण्यात भिजत घातलेला आहे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ॲडजस्ट करा। त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, थोडासा कढीपत्ता आणि 2 सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहे। तसंच आपल्याला गरम मसाला, अख्खा गरम मसालामध्ये लागणार आहे फक्त 2 तमालपत्र दालचिनीचे, पण मी छोटे छोटे वाले 3-4 तुकडे घेतलेले आहेत। मी 5 लवंगा आणि 10 मिरी घेतलेले आहे आणि 1 छोटस मोठीवाली वेलची घेतलेली आहे आणि 4 छोट्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि दगडफूल मी तोडून घेतलेला आहे। तर हे छोटंवालं अख्खं एक दगडफूल आहे। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं आगे पिछे केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर चवीपुरती आपल्याला नंतर मीठ लागणार आहे, हळद लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे तेल। तर नॉर्मली जे घरी जे साहित्य आहे तेच आहे आणि पटकन होतो। चला तर मग करूया सुरुवात। आपल्याला पटकन राईस करायचा आहे पुलाव हा, म्हणून मी काय केलं आहे कुकर घेतला आहे। कुकरमध्ये आता मी काय करते तेल टाकून घेते आणि या सेलात फ्लेम मीडियम मी ठेवलेली आहे आणि ह्याच्यातच मी पहिल्यांदा काय करणार आहे सगळा गरम मसाला घालून घेणार आहे। आणि या गरम मसाल्याबरोबरच मी 2 लाल मिरच्या, या कढीपत्ता आणि कांदा देखील टाकून घेणार। कधी पण पुलाव किंवा आपण बिर्याणी वगैरे करतो तेव्हा तेल एकदम कमी प्रमाणात वापरू नका, थोडासा हात सोडून वापरा म्हणजे भात चिकट वगैरे होत नाही। आता मी काय करणार आहे या कांद्याबरोबरच मी ही घेतलेली कोलंबी देखील परतवून घेणार आहे। ह्याला मी 2 परतवून घेते। पाण्यात जे मी भिजत घातलेला तांदूळ होता ते मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता हा तांदूळ मी काय करणार आहे या कोलंबी बरोबर व्यवस्थित परतवून घेणार आहे। या स्टेजला आपल्याला हळद देखील टाकून घ्यायची आहे। तर मी हळद घालते आणि चवीप्रमाणे मी इकडे मीठ ऍड करणार आहे। मी सध्या तरी 2 टीस्पून भरून ॲड केलं। पाणी टाकल्यावर मी सांगेन मग अजून किती प्रमाणात ॲड करायला लागणार आहे ते। जवळजवळ 2 ते 3 तांदळाला मी परतवून घेतलं आहे। आता मी काय करणार, ही ग्रीन पेस्ट आहे ही सगळी त्या टाकून घेणार आहे। जिकडे आपण तेल वापरलं तिकडे तुम्ही तूप देखील वापरू शकता। आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून घ्यायचं। तर जस्ट भात कव्हर होईल एवढं पाणी पाहिजे त्याच्यावर असं थोडस। अजून मला थोडस लागणार आहे
आणि मी इकडे मीठ बरोबर पडलंय का चव मी आत्ताच बघून घेणार या पाण्याबरोबर, म्हणजे मला कळेल की मिठाची अजून गरज आहे का। बिलकुल नाही मम्मी, जे मीठ टाकलं होतं ते परफेक्ट होतं। आता मी काय करते, ह्याला शिटी घेते जवळजवळ दोन, गॅसची फ्लेम मी हाय केली आहे। चला तर मग आपला भात हा तयार झालेला आहे। आता मी काय करते, एखाद्या सर्विंग पॉट मध्ये ह्याला काढून घेते। तुम्ही बघतच असाल किती मस्त झाला आहे, सुंदर कलर देखील आलेला आहे, झटपट होतो। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा।